नमस्कार, मी पंजाबचा हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुबळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। तर आज 14 सप्टेंबरचा नवीन हवामान अंदाज काय झाला, एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पावसाने खूप धुमाकूळ घातला। तर आता नवीन एक अंदाज शेतकऱ्यांसाठी सतर्क रहावा म्हणून देत आहे। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, आज 14 सप्टेंबर, उद्या 15, 16 आणि 17 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणजे ठिकठिकाणी तो पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेतला। तर 14 सप्टेंबर 15, 16, 17 दरम्यान राज्यामध्ये मुंबई, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्र तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा तसेच हा पाऊस सगळीकडे पडणार आहे। तसेच जालना, औरंगाबाद, परभणी ह्या भागात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील पडणार आहे। तसेच हा पाऊस ठिकठिकाणी म्हणजे हिंगोली, वाशिम म्हणजे त्या भागात देखील पडणार आहे। म्हणजे 17 तारखेदरम्यान खूप ठिकाणी पाऊस पडणार, पण 17 च्या नंतर राज्यामधला थोडा पाऊस थोडा कमी होण्यास सुरुवात होणार आहे, म्हणजे पावसाचा जोर ओसणार आहे। म्हणजे 17 सप्टेंबर, 18, 19 आणि 20 सप्टेंबर दरम्यान राज्यातला थोडा पावसाचा जोर ओसणार, पाऊस त्या तारखेमध्ये पडणारच आहे, पण काय होणार आहे 17 पासून 21 तारखेपर्यंत राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे। म्हणजे जे एवढा मोठा चालू आहे ते पाऊस कमी होणार आहे, फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। 17 सप्टेंबर, 18, 19, 20 आणि 21 दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर परत एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दिनांक 15 सप्टेंबर, 16 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर या दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। ते त्या जिल्ह्यामध्ये सांगतो, पण ते जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस होणार नाही, काही काही भागात होणार आहे, म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा आहे। म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस सुरुवातीला सुरुवात होणार आहे, मुंबईला पाऊस खूप पडणार आहे, त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक तसेच नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, तसेच सिन्नरला देखील पाऊस असणार आहे, निपाट देखील असणार आहे, तसेच धुळे जिल्ह्यात असणार आहे, नंदुरबार जिल्ह्यात असणार आहे, जळगाव जिल्ह्यात देखील असणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात देखील पडणार आहे, शेगावला पडणार आहे, अमरावतीला पडणार आहे, वर्ध्याला पडणार आहे, नागपूरला देखील पडणार आहे। तरी या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, त्याच्यामध्ये तो पाऊस तसेच तो म्हणजे विशेष म्हणजे काही भागामध्ये काय झालं, कन्नड भागामध्ये काही भागामध्ये आणखी थोडेफार तळे भरायचे राहिले असते, तर कन्नडवासियाला ही आनंदाची बातमी समजा। कन्नड, वैजापूर, गंगापूर भागातील शेतकऱ्यांनी 15, 16, 17 या तारखेचा तुमचा पाऊस पडत, आणि जे तुमच्याकडे 2 वेळेस त्या धरणाचे दरवाजे उघडले होते, पण परत एक तुम्हाला एक माहिती समजून सांगतो, परत एकदा नाशिक भागामध्ये खूप पाऊस पडल्यामुळं नगर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, म्हणजे श्रीरामपूर त्या भागात देखील जे म्हणजे जायकवाडीचं जे पाणी येणारा जे कॅचमेंट एरिया आहे त्या भागात पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे परत एकदा योगा तुम्हाला एक माहिती समजून सांगतो। 97% आता सध्या जायकवाडीचे म्हणजे काम बघितलेले त्याचे सरासरी बघितले, त्यानंतर 97% भरलेले आहे, तर परत एकदा जायकवाडी धरणार, तर परत एकदा ना 17-18 तारखेला परत पाणी सोडावं लागेल, कारण की पाऊस खूप पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। परत सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, जे द्राक्ष बागायदार आहे, तर सर्वांना एक माझं म्हणणं आहे की काय झालं, पाऊस खूप असल्यामुळे तुमच्या छाटण्या थोड्या लांबल्या, तर तुम्हाला एक माहीत असा म्हणून सांगतो, आणखीन तुम्हाला एक परत एकदा पाऊस कधी येणार आहे म्हणून हे तुम्हाला एक कल्पना देत आहे। यानंतर 21 तारखेला 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर, 23 आणि 24 सप्टेंबर दरम्यान परत एकदा राज्यामध्ये पाऊस येणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कसं नियोजन करायचं, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णय घेऊन हे नियोजन करा, कारण की 21, 22, 23 सप्टेंबरला परत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच माझं एक म्हणणं आहे की यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये जूनच्या म्हणजे ऑक्टोबरच्या म्हणजे 7 ऑक्टोबरच्या दरम्यान पाऊस परतायला सुरुवात होईल, म्हणजे पाऊस म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून निघण्यास सुरुवात होईल, कारण की हे असं म्हणजे अभ्यासांत असं लक्षात येत आहे। तर त्यानंतर राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 मोठे पाऊस होणार आहेत, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा। दिवाळीमध्ये देखील एक पाऊस पडणार आहे, पण त्याच्यामध्ये तो पाऊस काय होतो, ते पाऊस काय होतो, पूर्वेकडून येतो, आणि पूर्वेकडून येत असल्यामुळं तो पाऊस मराठवाड्या आणि पूर्व इंद्रपण पश्चिम विदर्भापर्यंत तो पाऊस पडतो, तुमच्या नाशिक या भागामध्ये येत नाही। पण काय होतं, ज्या ज्या वर्षी पाऊस पूर्वेकडून आलाय ते पाऊस तुमच्यापर्यंत देखील नाशिक भागामध्ये येतो, म्हणून हे देखील सर्व शेतकरी लक्षात घ्यायचं आणि आपण आपल्या बागेचं संरक्षण घ्यायचं। यावर्षी 28 ऑक्टोबरला थंडी येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तर सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तो शेतकऱ्यांनो,
तुमचा आता याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आता सोयाबीन काढणीस येणार आहे, तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी तुमचं जे सोयाबीनचं पीक आल्याच्यानंतर वाटलं तर मला रात्रंदिवस अभ्यास करायला वेळ लागला तर लागल, पण मी तुमच्या मतात कोणत्या दिवशी पाऊस येणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांनी सोयाबीन काढायचं, कोणत्या दिवशी झाकून ठेवायचं तुम्हाला अंदाज देत जाईल, आणि माझ्या मतं भारतात आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मात्र सदैव वाचवण्याचा प्रयत्न करीत जाईल. तर अचानक परत वातावरणात बदल झाला तर लगेच एक युट्यूब मधून मेसेज दिला जाईल आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही, माझ्या शेतकऱ्याचं काडीचं देखील नुकसान होऊ देणार नाही, हे देखील मी तुम्हाला या अंदाजात सांगत नाही.